कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा, महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग. केंद्र सरकारने नव्याने जे कृषी विषयक कायदे करण्यात आले आहेत त्याच्या विरोधात बेळगाव येथे देखील बेळगाव परिसरातील शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा आज 26 जानेवारी रोजी काढण्यात आला. या मोर्चात असंख्य शेतकरी व महिला सहभागी झाल्या होत्या. दिल्ली येथे कित्येक दिवस चाललेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाला पाठिंबा दर्शविण्यासाठी म्हणून बेळगाव येथे देखील हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचा बेळगाव येथील सुवर्ण विधानसभेतून प्रारंभ झाला. चंदम्मा या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांनी निदर्शने केली व कृषी कायद्याच्या विरोधात घोषणा दिल्या. कित्तूर राणी चंदम्मा पुतळ्यापासून अर्गण तलावाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार घालून त्या ठिकाणी देखील निषेध करण्यात आला. येथून हा मोर्चा आंबेडकर गार्डन येथे येऊन त्या ठिकाणी देखील केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. या मोर्चात बेळगाव परिसरातील विविध गावातील शेतकरी आपल्या ट्रॅक्टरसह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बेळगाव भागातील अशा प्रकारचा ट्रॅक्टरचा मोर्चात सहभागी झालेल्या महिला केंद्र सरकारने केलेल्या कायद्याच्या विरोधात भव्य घोषणा देत होत्या. या मोर्चात शेतकऱ्यांच्या विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. यानंतर माजी केंद्रीय मंत्री बाबागौडा पाटील या मोर्चात प्रवेश करून जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करून सरकारला उद्देशून भाषण केले. मोदी सरकार शेतकऱ्याच्या विरोधात कायदे करत असल्याचे आरोप करून सरकारचा निषेध करण्यात आला. यापुढेही सरकारने कायदा जर मागे न घेतल्यास मोठ्या प्रमाणात देशभर आंदोलन करू असेही त्यांनी सांगितले. ये कानून है ना, है कानून. ये सब लोगों का कंट्रीब्यूशन अदानी के मुताबिक वो लेने के लिए वो कर रहे हैं. अदानी अंबानी ये गुरु, ये राजगुरु, ये सिर्फ काम करने वाले ये लोग, ऐसा हो रहा है. ये हमारा 160 हमारे भाई किसान मरने के बाद कोई मंत्री आकर श्रद्धांजलि नहीं है, उसका जान का कीमत नहीं है. इसलिए हमको मालूम हो गया है ये जनद्रोही है, रईतद्रोही है. इसलिए इन सब लोगों को कुर्सी से निकालना हमारा काम है, वो करते हैं. पहले से ये झूठ बोल रहे हैं, हमको अब वो मालूम हो गया है. एक जमाना था ए मोदी अच्छा है, झूठ बोलने वाले आदमी नहीं है, ऐसा हमारे दिल में था. मगर आज वो खुला हो गया है. ये झूठ बोलने का ये अनेक कार्यक्रम है ना, वो कहने एक अकाउंट दीजिए, हमको 15 लाख रुपीस वो अकाउंट को डालते हैं. इसमें अभी जो आप रैली पुलिस आकर जबरदस्ती से एक मोटरसाइकिल लिया, वो स्टेशन को गए. हमने पूछे क्यों ऐसा बोल, मैं वो वापस लेते हैं ऐसे बोल. क्यों बोले, वो जमा हो गए 2000 आदमी, जमा होने के बाद ऐसे बोलने लगे. और एक पुलिस हमारे रईत वो आदमी उनके मोबाइल लेके गए. ये क्या डेमोक्रेटिक का अनुभव है. डेमोक्रेटिक का वेश में वो सर्वाधिकार ऑर्डर चला आने वाले देश. आप बदलाव ने किए तो अच्छा होता है, नहीं तो बहुत भारी महंगा. ये देश सब प्राइवेट, एयरपोर्ट प्राइवेट हो गया है. और ये CCI गोडाउन थे ना, वो तो लीज लिया था. और वो एयर सर्विस, इवन रेल सर्विस प्राइवेट हो रहा है. अब आंदोलन कब, जब तक ये खुर्ची से भागेगा ना.